40 मिनिटांचे 4 तास शाळेत होणार असून नियम अटी आणि शर्तींचं कटाक्षाने पालन केलंच पाहिजे असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं। महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पूर्णपणे वेगळा आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव ही जिल्हा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे। अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असलं तरी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली। 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचं पालन करून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे। 40 मिनिटांचे 4 तास होणार आहेत। शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे। शाळा शिकवत असताना शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे। दरम्यान सर्वसाधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील असा अंदाज आहे। नैतिक जबाबदारी, सामूहिक जबाबदारी, स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची प्रकर्षाने ओळख कोरोना काळात समाजाला झाली अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली आहे।